काही संघटना आहेत त्या बाबतीमध्ये आधी आक्रमक होते आता, पण मला असं वाटतं कांद्याचा प्रश्न आता निकाली निघालेला आहे, आता एक्सपोर्टलाही परवानगी दिली, भाव येतात कांद्याचे अतिशय चांगले आहेत मला असं वाटतं. काय काय होईल काय नाही त्यामध्ये अक्षर कुणाला आता वाटतच नाही. पण मला वाटतं पवार साहेब जे म्हणले की दोन पक्ष संपतील, मला वाटतं त्यांच्या बाबतीतच ते बोललेत. आणि त्यांनी शिवसेना म्हणजे उभाठासुद्धा काँग्रेसच्या सोबत राहील, म्हणजे मला असं वाटतं की कालांतराने हेही पक्ष त्याच्यामध्ये काँग्रेसमध्ये विलीन होतील, कारण पवार साहेबांनी तयारी दाखवलेली आहे. तयारी सगळी सुरू आहे. नाशिक आणि दिंडोरी लोकसभेची निवडणूक 20 तारखेला होणार आहे आणि त्यासाठी माननीय मोदीजी यांची सभा आज पिंपळगाव येथे घेण्यात आलेली आहे. अतिशय मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद या सभेला ठिकाणी आहे. मोठी गर्दी, सगळे रेकॉर्ड मोठी, एवढी मोठी गर्दी आज नागरिकांची मतदारांची या ठिकाणी होईल. आणि दोन्ही जागा या गेल्या वेळी आमच्याकडे होत्या, मोठ्या मतदारिकेने आम्ही घेतलेल्या होत्या आणि याही वेळेला या दोन्ही जागा महायुतीकडेच राहतील. भाजप, शिवसेना, महायुती, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडेच राहतील अशी आम्हाला खात्री. संजय राऊत म्हणाले की घाटकोपर दुर्घटनेला 24 तास उलटले नाही तरी मोदींची सभा राज्यात होती एवढी मोठी दुर्घटना. सर राज्यात होत्या ठीक आहे, तर तुम्ही प्रचार बंद करणार आहात का? तुम्ही तुमची बडबड बंद करणार आहात का? जर सकाळी पोपटपंची मला ते सांगावं. तुम्ही प्रचार बंद करणार आहात का मुंबईतला? म्हणजे काहीतरी कारणं सांगायची. एक निश्चित त्या बाबतीमध्ये झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. पंतप्रधानांनी त्या बाबतीमध्ये ट्विट केलेलं आहे, त्यांनी शोकसंवेदना पोहोचलेल्या आहेत. माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी घटनासाठी तात्काळ गेलेले आहेत. अतिशय वाईट घटना झाली, याबद्दल दुमतच नाही, पण राजकारणाशी त्याचं काहीतरी जोडायचं मला वाटतं हे काही योग्य नाही. म्हणून ही गोष्ट अतिशय निराधार आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण करायचं मला वाटतं हे काही योग्य नाही. भाऊ, कांद्याचा प्रश्न खरं तर ऐरणीवर आहे. सभेच्या पार्श्वभूमीवर कांदा उत्पादक शेतकरी त्यांच्या नेत्यांना खरं तर प्रतिबंधात्मक नोटिसा दिल्या जातात, स्थानबद्ध केलं जात आहे, ताब्यात घेतलं जात आहे. काही संघटना आहेत त्या या बाबतीमध्ये आधी आक्रमक होते आता, पण मला असं वाटतं कांद्याचा प्रश्न आता निकाली निघालेला आहे. आता एक्सपोर्टलाही परवानगी दिली आणि भाव येतात कांद्याचे अतिशय चांगले आहेत मला असं वाटतं. आणि या संदर्भामध्ये पंतप्रधानांनी म्हणाले आहेत, CMI म्हणाले आहेत, DCMI म्हणाले आहेत की कायमस्वरूपी तोडगा यावर काढावा लागेल, अन्यथा काही झालं कोणाचंही सरकार आलं काही असलं तरी पण हा विषय असा नाही आहे की कोणतंही सरकार आता सोडून टाकेल लगेच, असा विषय नाही आहे. या बाबतीमध्ये कायमस्वरूपी काहीतरी मार्ग काढावा लागेल आणि सरकार त्या बाबतीमध्ये सकारात्मक आहे. आता लवकरच कांदे उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय केंद्र सरकार आणि राज्य सरकार घेईल. शेतकऱ्यांना सभेच्या ठिकाणी येऊ दिलं जात नाहीये, दडपशाही केली जाते असं विरोधकांनी आरोप. शेतकऱ्यांना सभेच्या ठिकाणी येऊ दिलं जात नाहीये, दडपशाही केली जाते असं विरोधकांनी. मला वाटतं सभेला येणारे सगळे जण बहुतांशी 80% शेतकरीच आहेत, त्या भागात सगळे शेतकरीच आहेत. 80% लोक शेतकरीच आहेत, त्यांना कसं काय? पण ज्या संघटनांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून, वर्तमानपत्राच्या माध्यमातून काही आवाहन केलेलं आहे, आम्ही आंदोलन करू, आम्ही कांदे ते गमाळा घालून देऊ कांदे, मला वाटतं अशा संदर्भामध्ये प्रिकॉशन घेणं पोलिसांची आवश्यकता आहे, गरज आहे. आणि म्हणून काही ठराविक लोकांना की ज्यांनी अगदी संघटनेत त्यांनी ओपन आव्हानच केलेलं आहे अशा लोकांवर थोडीफार कारवाई झालेली असेल. बहुतांश आंबेडकरांनी दावा केला आहे की निवडणुकीच्या नंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येतील, याबाबत आले तर ते आश्चर्य वाटायला नको, किती सत्यता वाटते आपल्याला? आजकाल तर काय काय होईल काय नाही त्यामध्ये आश्चर्य कोणाला आता वाटतच नाही. पण मला वाटतं पवार साहेब जे म्हणले की दोन पक्ष संपतील, मला वाटतं त्यांच्या बाबतीतच ते बोललेत. आणि त्यांनी शिवसेना म्हणजे उभाठासुद्धा काँग्रेसच्या सोबत राहील, म्हणजे मला असं वाटतं की कालांतराने हेही पक्ष त्याच्यामध्ये काँग्रेसमध्ये विलीन होतील, कारण पवार साहेबांनी तयारी दाखवलेली आहे. तर म्हणजे मी पूर्वाश्रमीचा काँग्रेसचाच आहे पूर्वाश्रमीचा, आणि म्हणून मला वाटतं की ते त्यांच्या संदर्भातच बोललेले आहेत. आंबेडकर जे बोलत आहेत, शिंदे साहेब आणि उद्धव साहेब एकत्र येईल, मला वाटतं ही गोष्ट अतिशय निराधार आहे. हे फक्त काहीतरी अफवा पिरायच्या काहीतरी बोलायचं म्हणून बोलायचं अशातला विषय आहे. 2000 कोटी राज्यामध्ये निवडणुकीच्या काळामध्ये महायुतीकडून वाटले जात आहेत, वाटण्यात येत आहेत असा गंभीर आरोप रोहित पवारांनी केला. हा आरोप प्रत्येक वेळी होत असतात, आपली बाजू थोडी दुबळी पडली, आपल्याला पर्याय समोर दिसत असला की मग असे आरोप केले जातात. आतापर्यंत UM मशीन केलं जात होतं, आता निकाल आल्यावर पुन्हा UM मशीन येईल की हेच काय ॲडजस्ट केलेलं होतं, हेच मॅनेज केलेलं होतं, नंतर येईल की पैसे वाटले जात होते. म्हणून अशा खोट्या नाट्या अफवा त्या ठिकाणी नेहमी पसरवले जातात आणि त्यामागचं कारण हेच आहे की आपला पराभव त्यांना समोर दिसतोय आणि नंतर मग त्यांना ग्राउंड करता येईल की आम्ही त्यावेळेलाच म्हणालो होतो पैसे वाटले, मशीन वगैरे काहीतरी खराबी करून ठेवलेली आहे, सगळे कारणं त्यांनी शोधूनच ठेवलेले आहेत. संजय राऊतांनी देशामध्ये आता भाजपकडनं किंवा महायुतीकडनं जे उमेदवार देण्यात आलेले आहेत त्यापैकी देशामध्ये 106 आणि महाराष्ट्रामध्ये 7 हे आयात उमेदवार आहेत, त्यावरनं विरोधकांकडनं टीका होते
दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांना घेऊन भाजपने त्यांना संधी दिली? मला वाटतं पवार साहेबांपासून ही परंपरा चाललेली आहे, त्यांनी आम्हाला शिकवू नये, त्यांनी आम्हाला सांगू नये. आता त्यांच्याकडे कोणी राहिलेलंच नाही, 55 पैकी 45-47 आमदार त्यांनी निघून गेलेले आहेत, सगळे खासदार निघून गेले आहेत, त्यामुळे त्यांचं दुखणं वेगळं आहे, त्यामुळे त्यांचं दुखणं हे वेगळं आहे, आम्ही समजू शकतो. पण आता आम्ही सगळे महायुती म्हणून लढतो आहोत, सर्व पक्ष आम्ही एकत्र झालेलो आहोत, त्यामुळे त्यांनाही पोटदुखी होण्याचं कारण नाही. त्यांनी फक्त त्यांना निवडून द्यावं, आम्ही निश्चित 400 पारचा नारा दिलेला आहे, स्पष्ट बहुमत आम्हाला त्याच्याकडे देशभरामध्ये मिळणार आहे, सत्ता पुन्हा आमची येणार आहे, मोदीजी पंतप्रधान बनणार आहेत. पण आता काहीतरी कारणं शोधायचे, आयात केलेले निर्यात केलेले आहेत, तुम्ही तरी कुठले आहात? तुम्ही सुद्धा काँग्रेसकडून बाहेर पडलेला आहात काही वर्षापूर्वी, आणि म्हणून तुम्ही या गोष्टी करणं काही योग्य नाही. संजय राऊतांनी आरोप केलेला आहे अत्युकोटीचा घोटाळा महापालिकेत झालेला आहे, मुख्यमंत्री असेल यांचा इथे सभा आहे, मोदींना पत्र त्यांनी दिलेलं आहे, आज उद्धव ठाकरेंची देखील सभाही होणार आहे, ते देखील या मुद्द्यावरून करतात. अगदी बाष्पळ गप्पा गोष्टी त्या ठिकाणी करत असतात, कुठला आधार आहे का त्या गोष्टीला? त्यांनी द्यावं पुरावा, द्यावा पुराव्यानिशी बोलावं. संजय राऊतांच्या जिव्हेवर काही हाडच नाही आहे, ते वाटेल तसं बोलतायत, दररोज काही ना काही नवीन आयटम त्या ठिकाणी समोर आणतायत, त्यामुळे त्यांच्यावर लोकांचा विश्वास राहिला नाही, जनतेचा विश्वास त्या ठिकाणी नाही. ते 8,000 कोटी सांगतील उद्या उठून, 8,000 कोटी सांगतील, पण काही पुरावा आहे का तुमच्याकडे? एखादा कागद तर दाखवा, कागदाशिवाय तुम्ही कसं बोलू शकतात? पण उचलले जीप लावली टाळ्याला असा प्रकार त्या ठिकाणी संजय राऊतांचा आहे. सकाळ झाली की त्यांना काहीतरी बोलावं लागतं, प्रसिद्धी जोतात यावं लागतं, त्यातलाच हा प्रकार आहे. असं पण म्हणत आहे की 90% जिथे म्हटलं होतं की या घोटाळ्यामध्ये संजय राऊत सुद्धा सहभागी आहे आणि महाविकास आघाडीच्या काळातच हा घोटाळा झालेला आहे. मी स्वतः साक्षीदार आहे, मला या सगळ्या गोष्टी माहिती आहे. कोण म्हणाल? विजय करंजकरांनी केलं. हे बघा, मुंबई महापालिकेमध्ये आपण काय करतो इतके वर्ष, सूर्यप्रकाश इतकी स्वच्छ गोष्ट आहे. मुंबई महापालिका आपण आपल्याकडे ठेवण्यासाठी काय अडथळा मिळवती आपली? म्हणजे तिथं अगदी पाण्यातून मासा निघावा आणि तो तडफडगावा तशी आपली परिस्थिती झालेली आहे, महापालिका तर नसल्यामुळे किंवा ते जाईल त्यामुळे. आणि म्हणून तुम्ही लोकांवर आरोप करताना 4 बोटं आपल्याकडे आहेत. आपण काय उद्योग केले मुंबई महापालिकेमध्ये? करंजकर जे सांगतात तेही खरं आहे, आपण इथे होतो आणि दुसरं आपण काय केलं, आपण काय उद्योग केले एकदा बघा ना. उगाच लोकांकडे आता सत्ता गेली आपली, आता आपलं काही राहिलं नाही, आपल्याकडे लोक राहिले नाही, म्हणून मुंडेच्यावर बेछूट आरोप करायचे आहेत. मला वाटतं हे आरोप अतिशय निराधार आहेत. तुमच्याकडे काही पुरावा असेल तर तुम्ही त्या ठिकाणी दाखवा, त्या ठिकाणी बोला. राऊत असं पण म्हणत आहेत की ज्या ज्या ठिकाणी मोदींच्या सभा झालेल्या आहेत 90% चौथ्या टप्प्यामध्ये, तिथे सगळेजण महाविकास आघाडीचे 100%. आता त्यांना जर एवढं कळत असेल 90% 100% तर चांगलं आहे, त्यांनी निवडून दाखवावं आणि मग बोलावं. मला वाटतं राऊतांचं अतिशय बाष्पळ वाद्य असतात, त्यांचं बोलणं म्हणजे कोणी गंभीरतेने घेत नाही, काही काही बोलत असतात. म्हणून मला असं वाटतं की आता 4 जूनला निकाल आहे, त्यानंतरच त्यांनी संजय राऊतांनी बोलावं. इतर वेळी 3 सभा घेणारे पंतप्रधान वर्षभरात 3 सभा घ्यायचे, आता मात्र त्यांना दिवसाला 3 सभा महाराष्ट्रात घ्याव्या लागतात. बघा, निवडणुकीच्या काळामध्ये असं कधी झालं नाही. मोदीजी बघा, आपण सतत 2014 पासून बघा, निवडणूक आल्या की त्यांचं शेड्यूल असंच आहे, सेम हेच आहे प्रत्येक वेळेला. गेल्या वेळी 19 मध्ये बघा, मोदीजी काही दिवसामध्ये 3-3 सभा घेत होत्या. आता यांच्या काय पोटावर दुखणं आहे? तुम्ही उद्योजना घेऊन फिरा ना, त्यांना 5 सभा घ्यायला लावा. आपण इतकी लोकप्रियता आपली आहे तर, आपल्याला एवढा जनाधार आहे तर तुम्ही कशाला ओरडतात? तुम्ही तर तरुण आहात, कर्तबगार आहात, तुम्ही तर पंतप्रधानच्या लायकीचे असं सांगतात, पण तुम्ही काय सभा घेत नाही? दिवसभर येतात, आराम करतात हॉटेलला, संध्याकाळी 1 सभा घेतात, 2 दिवसांनी परत ब्रेक घेतात, तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी मग निघतात. तुम्ही उद्योग कशासाठी करतायत? आमचे पंतप्रधान कार्यक्षम आहेत, मी सांगतो 10 वर्षामध्ये यांनी 1 दिवस आजारी पडले नाहीत, 1 दिवस कधी घरगुती कामासाठी सुट्टी घेतली नाही, असे पंतप्रधान देशाला पहिल्यांदा मिळालेले आहेत, पहिल्यांदा इतक्या वर्षामध्ये 75 वर्षामध्ये. तुम्हाला काय पोटदुखी आहे त्यांची? इतक्या सभा घेतात, तुम्ही पण घ्या ना. तुम्ही कशाला फालतू काय विनाकारण केली गप्पा करताय? शिवाजी महाराजांचा अपमान केला. आता मला वाटतं की आता संजय राऊतांबद्दल न बोललेलं बरं, फार जास्त वेळ तुम्ही घेऊ नका, तुमचे खर्च करू नका, माझंही घेऊ नका. देवेंद्र फडणवीस म्हणतायत की ज्यावेळेस अजित पवार आमच्याबरोबर आले तर मतदान नाराज होते, पण आता त्यांच्या वर्तनामुळे मतदान आता खुश झाले आहेत असं त्यांचं. बरोबर आहे, अजितदादाला तर निश्चित आम्हाला फायदा आहेच, आपण बघतात. त्यामुळे सुरुवातीच्या काही लोकांना वाटतं आपण आपलं लढलं पाहिजे, आपण एकत्र राहिलं पाहिजे, पण त्याचा फायदा दुर्गामी असतो. आणि म्हणून देवेंद्रजी त्या दिवशी त्या ठिकाणी बोललेले आहेत की आता लोक खुश आहेत, मतदारही खुश आहेत, आणि त्याचा आता परिणाम जेवढा 4 जुलैला 12 बारामतीपासून आपल्याला दिसेल, पुण्यापासून आपल्याला दिसेल.